और आपको सीधे लिए चलते हैं महाराष्ट्र, जहां नए सीएम एकनाथ शिंदे की जीवनी पर, गरीब परिवार में जन्मे और ऑटो चलाकर फैक्ट्री में काम करके पैसे कमाने वाले एकनाथ शिंदे आज महाराष्ट्र का नेतृत्व करने जा रहे हैं। शपथ ग्रहण समारोह इस समय महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का होने जा रहा है। राजभवन में इस समय शपथ ग्रहण समारोह चल रहा है, जहां महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद की शपथ लेने वाले हैं। आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक देईन। मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। निर्देशित उप मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र गंगाधर राव फडणवीस। Yeah.
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगे. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखे. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्या ही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात असेल होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून मी माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. राज्यपाल महोदय शपथविधी पूर्ण झालेला आहे.